नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। भाजपा श्रमजीवी संगठन और आरपीआई महायुति का ठाणे जिला परिषद व भिवंडी पंचायत समिति का चुनाव जोरों पर है, जिसमें गट क्रमांक 35 कवाड़ धामन गांव जिला परिषद की उम्मीदवार सविता बिलास भोईर और गट क्रमांक 69 धामन गांव पंचायत समिति की उम्मीदवार वड़पा की माजी सरपंच शशिकला सुनील पाटिल चुनाव लड़ रही हैं। बता दें, इनकी प्रचार रैली में जन सैलाब उमड़ पड़ा और इन्होंने घर घर जाकर मतदाताओं से अनुरोध किया है कि आने वाले 13 तारीख को आप लोग अपना बहुमूल्य मत भाजपा को ही देना और हमें भारी मतों से विजयी बनाना। साथ में दोनों उम्मीदवारों ने मतदाताओं को आह्वान किया है कि सिर्फ और सिर्फ कमल के फूल पर ही बटन दबाना। बता दे, इनके प्रचार रैली में भरपूर रुझाव शशिकला सुनील पाटिल और सविता बिलास भोईर के तरफ देखने को मिला, जिससे इनकी जीत निश्चित है। जनतेचा उत्सुक प्रतिसाद आहे आणि सगळे उमेदवार आमचे अशी आम्हाला खात्री आहे। खासदार साहेबांचं जे काम चालू आहे 3 वर्षापासून अतिशय उत्कृष्ट कामगिरी आहे। जनता खासदार साहेबांच्या सोबत आहे आणि जनता आम्हाला नक्कीच विजयी करेल अशी अपेक्षा आहे। जी ग्रामपंचायतामार्फत दोन्ही उमेदवारांनी जी कामं केलेली आहेत त्याच्या जोरावर आम्ही मतदारांकडे मतं मागतोय। मतदार जागृत आहे, नक्कीच आम्हाला मदत करतील आणि भरघोस मताने विजय करतील अशी मी अपेक्षा करतोय। मतदार बंधूंना मी आव्हान असं धरेन की मी 17 महिन्याचा काळ माझा सरपंचाचा होता, त्या काळात मी अशी कामं केली का मतदार बंधू माझ्यावर विश्वास ठेवून मला नक्कीच भरघोस मताने विजय कशी करतील असं मी अशी मी त्यांची अपेक्षा बाळगते आणि याच्यावर मी प्रचार करते। मी मिरणगावची 5 वर्षे सरपंच होती, त्या काळात मी भरपूर विकासाची कामं केलेली आहेत, त्या विश्वास ठेवून मी या इलेक्शनला उभी राहिलेली आहे आणि या कामाच्या याच्यावर विश्वास ठेवून लोक मला निवडून देतील अशी अपेक्षा आहे। I'm done.
पण समाज 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 कमलाचा फोन 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 ड्युटी फोन कमलाचा फोन आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए दीजिए इजाजत। धन्यवाद।